गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवारी रात्री 3 ठिकाणी घरफोड्या झाल्या. हर्षराज कॉलनीजवळील सन्मित्र शिक्षक कॉलनी येथे बंद घर फोडून सोन्यासह नगद चोरून अज्ञात चोरटे रफूचक्कर झाले. सन्मित्र शिक्षक कॉलनी येथील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर पांडुरंग राऊत हे त्यांच्या परतवाडा येथील मुलीकडे 9 डिसेंबरला गेले होते. घराला कुलूप लावून शेजारील लोकांना लक्ष देण्यास सांगितले. मात्र शुक्रवारी सकाळी फुलं तोडायला आलेल्या महिलेला घराचे कुलूप तुटलेले आढळले. याची माहिती राऊत यांना फोनवर देण्यात आली. सुधाकर राऊत हे परिवारासह शुक्रवारी सकाळी घरी परत आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. अज्ञात चोरट्याने घरातील आरमारीतील 10 ग्रॅम सोन्याची चेन, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, किंमत 75,000 रुपये नगद, 40,000 तसेच देवकपाटातील चांदीची वाटी किंमत 5,000 असा एकूण 1,20,000 रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत राऊत यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फिंगरप्रिंट पथक रवाना करण्यात आले. सर्व ठिकाणी पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मी सुधाकर पांडुरंगजी राऊत, सन्मित्र शिक्षक कॉलनी, नवसारी, अमरावती. मी माझ्या मुलीकडे गेलो असताना 2 दिवसानंतर मी आलो, म्हणजे मला आपल्या खांडे बहिणी आणि वैशी बहिणी फोन केला. त्या फोनवर मी सकाळी 11:15 आलो. तर मी घरात पाहिल्यानंतर कपाट पूर्ण तोडलेलं होतं, घराचं लॉक तोडलं होतं आणि माझ्या घरातील माझे 40,000 रुपये आणि 10 ग्रॅमचा गोफ आणि 5 ग्रॅमची अंगठी एवढा ऐवज गेला. आपण तक्रार दिली पोलीस स्टेशनला? हा, मी आणि पोलीस स्टेशनमध्ये मी रिपोर्ट दिला. तर त्यांनी मला उद्या ओशी देतो म्हणून सांगितलं. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.